सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथील डॉक्टर हर्षला कदम यांच्या मदतीने विद्यार्थिनींना शिक्षणाचे बळ मिळाले आहे. कवठे महाकाळ शहरातील एका महिला डॉक्टरच्या सहकार्याने कशिश पांढरे या विद्यार्थिनीस शैक्षणिक क्षेत्रात झेप घेण्याची संधी मिळाली. तिच्या स्वप्नांना पंख मिळाले, तिच्या भविष्याची छान सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थिनी PVP महाविद्यालय कवठे महाकाळ येथील प्रांगणात कोपऱ्यात निराश होऊन रडताना दिसली. तिच्याकडे जाऊन माहिती घेतली असता समजले की कशिश पांढरे हे कवठे महाकाळ येथील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे. घरची परिस्थिती हालाकीची आहे. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा असताना लहानपणीच आई वडिलांचं डोक्यावरचं छत्र हरवलं आहे. तरी पण तिने आपली जिद्द सोडली नाही. तरी सुद्धा कशिश पांढरे हिने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. मात्र BA द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. ही माहिती कवठे महाकाळ येथील डॉक्टर हर्षला कदम यांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत क्षणाचाही विलंब न करता कॉलेजमध्ये सदर विद्यार्थिनीची भेट घेऊन तिला शैक्षणिक साहित्य बॅग अशी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे कशिश पांढरे हिच्या शैक्षणिक पर्वाला नव्याने सुरुवात झाली. तिला शिक्षणाचे बळ मिळाले याबद्दल तिने डॉक्टर हर्षला कदम यांचे आभार मानले. प्रतिनिधी सनी लोंढे, न्यूज टुडे 24 महाकाळ. डॉक्टर हर्षला कदम या उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज, त्या ठिकाणी सिमरन पांढरे नावाची मुलगी एक दिवशी जी फी भरायची परिस्थिती नसल्यामुळे रडत होती आणि ही गोष्ट मला पत्रकारांच्याकडून समजली. मला फार वाईट वाटलं, कारण मी पण सामान्य कुटुंबातूनच आलेली आहे. पण एखादी मुलगी शिक्षणापासून वंचित जर राहत असेल आणि एखाद्या मुलीला जर शिक्षण मिळत नसेल तर ही खूप आपल्या खेदाची बाब आहे. तिला त्या मुलीला आई वडील नाहीत आणि आजी तिचा सांभाळ करते. आजी पण मोलमजुरी करून मुलीचा सांभाळ करते. त्यामुळं तिला शिक्षणासाठी फी उपलब्ध न झाल्यामुळं आणि तिला पुढचं शिक्षण न घेता येत नव्हतं आणि ती रडत बसलेली ही गोष्ट मला कळल्यामुळं मी स्वतः त्या मुलीला आज दत्तक घेत आहे आणि मी तिच्या या स्कूलमध्ये भरून तिला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त करत आहे. तर समाजातील इतर व्यक्तींनीही आपल्या या गोष्टीचा विचार करावा आणि अशा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना प्रोत्साहित करावं असं मी सर्वांना विनंती करते आणि इथंच सांगते. धन्यवाद. अनेक विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना शिक्षणापासून त्या वंचित राहतात. तर अशा विद्यार्थिनींना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाजातील अशा होतकरू विद्यार्थ्यांच्यासाठी समाजातील काही लोकांनी अशा विद्यार्थिनींना दत्तक घेतलं तर त्यांचं शिक्षण निश्चितपणे ते पूर्ण करू शकतील आणि समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो आहे ही भावना आपली पूर्ण त्याच्यामध्ये होऊ शकते. तर अशा विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहू नये त्याच्यासाठी समाजातील लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रतिनिधी सनी लोंढे, न्यूज टुडे 24 कवठे महाकाळ, सांगली.